येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे हेवीवेट नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सहभागी घेतल्याने निवडणुकीला महत्व प्राप्त झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केवळ 18 जागा असताना तब्बल 217 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी या ठिकाणी जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या मदतीने भाजपा शिंदे शिवसेनेने दंड थोपटले असून बाहुबली भुजबळ, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, सेनेचे युवा नेते संभाजी पवार हा विरोध कसा मुडीत काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आयुष शाह यांनी. बघूया काय म्हणाले आयुष शाह. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी तब्बल 217 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. तर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या मदतीने भाजपा आणि शिंदे शिवसेना गटाने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना गड राखण्यासाठी जे आहे प्रयत्नशील आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आमदार नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांची भूमिका अद्यापही गुलदस्ताच असल्याकारणाने ते येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये फेडरेशन निवडणुकीचा वचपा काढता की महाविकास आघाडीचा धर्म पाळतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचं ठरणार.